Welcome student to the next lecture of calculus of several variables, chapter first, functions of 2 and 3 variables. So in this chapter we are going to discuss a important theorem of this chapter, necessary and sufficient conditions for differentiability. म्हणजे नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन काय असणारे डिफरेन्शियल फंक्शन होण्यासाठी. ओके, नाउ द फर्स्ट पार्ट इज नेसेसरी पार्ट, नेसेसरी कंडिशन फॉर डिफरेन्शियबिलिटी. इन सेकंड पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस सफिशियंट कंडिशन फॉर डिफरेन्शियबिलिटी. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पार्ट. हियर फर्स्ट पार्ट इज लेट एफ ऑफ एक्स वाय बी अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन. एफ ऑफ एक्स वाय काय आपलं इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइन ऑन नेबरहूड ऑफ ए बी. कशावरती डिफाइन आहे? नेबरहूड ऑफ ए बी. समजा पॉइंट हा आपला काय ए बी, त्याच्या पॉइंट वरती फंक्शन डिफाइन होतंय, म्हणजे कुठेही या फंक्शनला प्रॉब्लेम नाही. नेबरहूड ऑफ ए बी, इफ एफ इज डिफरन्शिएबल ऍट ए बी देन एफ काय आपलं डिफरन्शिएबल आहे. लक्षात घ्या, एफ काय आपलं डिफरन्शिएबल फंक्शन. ओके, देन एफ इज कंटिन्युअस ऍट ए बी. एफ काय डिफरन्शिएबल आहे ऍट ए बी ला, तर आपल्याला काय काय शो करायचंय? एफ इज कंटिन्युअस ऍट पॉइंट ए बी. अँड सेकंड कंडिशन वी हॅव टू शो f is partial derivative of f with respect to x at a b exist. Partial derivative of f with respect to y at point a b exist. म्हणजे f चा partial derivative with respect to x, f चा partial derivative with respect to y काय होतंय? एक्झिस्ट होतंय. कोणत्या पॉइंटला? a b ला. ओके, बघा आता काय काय शो करायचं. f is continuous, कंटिन्युटीची डेफिनेशन आपल्याला व्हेरीफाय करायची आहे, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत आहे. लास्ट एक्झाम्पल, लास्ट लेक्चरमध्ये एफ एक्स आणि एफ वायचे फॉर्म्युले तुम्ही बघितलेले, जर ते तुम्हाला लक्षात असतील तरच हे लेक्चर समजणार आहे. ओके, लेट्स मूव्ह टू द प्रूफ. लेट एफ ऑफ एक्स वाय बी ए डिफरन्शिएबल ऍट ए बी, and let a plus h comma b plus k be any point of the domain of f of x y in the neighborhood of the point a b. मग काय आपण अज्युम केलं? एफ इज डिफरन्शिएबल ऍट ए बी, आणि ए बी च्या नेबरहूड मधला एक पॉईंट घेतलाय. कोणता आहे? ए प्लस एच कॉमा बी प्लस के बी एनी पॉईंट ऑफ द डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स वाय. म्हणजे डोमेन मधला कोणताही एक पॉईंट घेतलाय, ते काय? ए प्लस एच कॉमा बी प्लस के ने रिप्रेझेंट होणार. ओके, इन द नेबरहूड ऑफ द पॉइंट ए बी. देन आपल्याला माहिती आहे, जर एफ डिफरन्शिएबल असेल, एफ काय असेल आपल्याकडे? डिफरन्शिएबल असेल तर डॅब आय एफ इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो? एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी. आणि डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर कसं, तो कोणती कंडिशन सॅटिस्फाय करतो? डॅब आय एफ एफ इज इक्वल टू एच प्लस बी के प्लस एच इन टू फाय प्लस के इन टू साय. फाय आणि साय टेंडिंग टू झिरो एज एच कॉमा के टेंडिंग टू झिरो अँड ए अँड बी आर इंडिपेंडंट ऑफ एच अँड के. खूप इम्पॉर्टंट आहे लास्ट लेक्चरची डेफिनेशन. सो एफ काय डिफरन्शिएबल आहे, म्हणून काय होणार आहे? एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी हा काय असणार आहे? डिफरन्स असणार आहे. ओके, आणि तो कसा एफ डिफरन्शिएबल आहे म्हणून ते कोणती कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे? डॅबा एफ कसा लिहू शकतो आपण? एच प्लस बी के प्लस एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के हे आपण लिहू शकतोय का? एफ काय डिफरन्शिएबल आहे. त्यानंतर बघा मग माहिती आहे काय असतं? वेअर ए अँड बी आर कॉन्स्टंट इंडिपेंडंट ऑफ एच अँड के अँड फाय अँड साय आर टेन्स टू झिरो एज एच के टेन्स टू झिरो. ही कसली डेफिनेशन आहे आपली? डिफरन्शिएबल फंक्शनची. ओके, मग फ्रॉम वन म्हणजे काय? डॅबा एफला आपण असं पण शो करू शकतो, असं पण शो करू, म्हणजे या दोघं साईड काय असणार? इक्वल असणार. मग आपण काय लिहिलं? एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी इज इक्वल्स टू वॉट? ए प्लस ए एच प्लस बी के
प्लस एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के इथपर्यंत आला असेल लक्षात. मग काय घ्यायचं आपल्याला दोघं साईडचं लिमिट घ्यायचं. ओके मग बघा काय म्हटलंय. टेकिंग लिमिट ऑफ बोथ साइड्स ऑफ वन म्हणजे काय घ्यायचंय. याचं हा इक्वेशन वन असे आपलं. याचं काय घ्यायचंय लिमिट एच टेंडिंग एच के टेंडिंग टू झिरो झिरोला काय घ्यायचंय आपल्याला लिमिट घ्यायचंय. व्यवस्थित लक्ष द्या. एच के टेंडिंग टू झिरो झिरोला आपल्याला काय घ्यायचंय लिमिट घ्यायचंय. मग इथे पण एच ची टर्म आहे इथे नाहीये. इथे एच ची टर्म आहे के ची टर्म आहे इथे एच के दोघं आहेत. ओके मग दोघं बाजूंना लिमिट अप्लाय केलं. लिमिट एच के टेंडिंग टू झिरो झिरो एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी इज इक्वल्स टू व्हॉट. लिमिट एच के टेंडिंग टू झिरो झिरो इन ब्रॅकेट एच प्लस बी के प्लस एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के. काय केलंय फंक्शन डिफरन्शिएबल आहे. डिफरन्शिएबल आहे म्हणून हे दोघं कंडिशन ते सॅटिस्फाय करणार. दोघं इक्वल्स टू लिहिलं आणि लिमिट काय केलं आपण एच के टेंडिंग टू झिरो झिरो काय केले अप्लाय केलेले. ओके मग बघा इथे काय लिमिट सेपरेट होईल. मायनस एफ ऑफ एबी आहे ना म्हणजे याला एकदा लिमिट लागेल याला एकदा लिमिट लागेल. ओके मग आपण काय केलं लिमिट सेपरेट केलं. बघा इथे एच ची टर्म आहे आणि एच कुठे जातोय एचचं लिमिट काय झिरो म्हणून ए इंटू झिरो काय होऊन जाईल झिरो. इथे के ची टर्म आहे आणि के कुठे जातोय के चं लिमिट काय आहे झिरो म्हणून बी इंटू झिरो काय झिरो. पुन्हा इथे एच ची टर्म आहे एचचं लिमिट झिरो आहे झिरो इंटू एनिथिंग इज झिरो. इथे के ची टर्म आहे के इंटू एनिथिंग इज झिरो. सो सर्व टर्म काय झाल्या आपल्या झिरो म्हणजे राईट साईडला काय आलं आपल्याला लिमिट झिरो. मग बघा इथे एच आणि के ची टर्म आहे का नाही. फक्त ए आणि बी म्हणजे कॉन्स्टंटचं फंक्शन आहे. कॉन्स्टंट वरती लिमिट अप्लाय केल्यानंतर आपल्याला तेच फंक्शन भेटणार आहे. म्हणून इथे काय मायनस एफ ऑफ ए बी आणि मायनस एफ ऑफ ए बी त्या बाजूला पाठवलं तर काय होऊन जाईल प्लस एफ ऑफ ए बी. म्हणून लिमिट एच के टेंडिंग टू झिरो झिरो एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के इज इक्वल टू व्हॉट एफ ऑफ ए बी. कारण की एक कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि कॉन्स्टंट फंक्शन वरती आपण लिमिट अप्लाय केलं तर ते काय भेटणार आहे आपल्याला पुन्हा तेच फंक्शन गिव्हन असणार. आणि ही कसली डेफिनेशन आहे मग कंटिन्युटीची. म्हणजे काय लिमिटिंग व्हॅल्यू इज इक्वल्स टू व्हॉट फंक्शनल व्हॅल्यू. हेन्स एफ ऑफ एक्स वाय इज कंटिन्युअस ऍट ए बी. महा काय होता आपला फर्स्ट पार्ट होता तो काय फर्स्ट पार्ट काय होता ए बी इज कंटिन्युअस ऍट ए बी हे शो करायचं होतं. म्हणून काय केलं आपण फर्स्ट पार्ट प्रूव्ह केला. ओके नाऊ टू शो एफ एक्स एक्झिस्ट ऍट ए बी. आता एफ एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. एफ एक्स ऍट ए बी एक्झिस्ट होतंय म्हणजेच काय लिमिट एक्स आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून एच टेंडिंग टू झिरो घेतो. ओके इथे काय विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणजे इथे इन्क्रीमेंट होईल ए प्लस एच कॉमा बी ऍज इट इज मायनस एफ ऑफ ए बी अपॉन एच. हे काय करायचंय एफ काय एफ एफचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍट पॉइंट ए बी एक्झिस्ट होतोय म्हणजे आपल्याला काय शो करायचंय हे शो करायचंय. मग काय करू आपण इथे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे खूपच इझी आहे. मी इक्वेशन नंबर वन आहे ना आपलं. ठीक आहे या वन मध्ये आपल्याला काय पुट करायचंय के टेंडिंग के ची व्हॅल्यू काय पुट करायचंय झिरो इन इक्वेशन वन. मग के ची व्हॅल्यू पुट झिरो पुट केल्यानंतर काय काय चेंजेस होणार आहेत बघा. इथे डॅबा एफ इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच ऍज इट इज असेल. इथे बी प्लस के ची व्हॅल्यू काय पुट करतोय झिरो म्हणून काय झालं मग इथे काय आपलं सॉरी ए. ठीक आहे डॅबा एफ एफ इज इक्वल्स टू व्हॉट एफ ऑफ इथे व्यवस्थित लक्ष द्या एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस झिरो का कारण की के ची व्हॅल्यू काय पुट करतोय आपण झिरो पुट करतोय. ओके म्हणून इथे काय झालं एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए बी ऍज इट इज कारण की के ची टर्म तर नाही इथे ए एच ऍज इट इज पण इथे के ची टर्म आहे. के ची व्हॅल्यू काय पुट करतोय झिरो झिरो इंटू बी झिरो. इथे काय होऊन जाईल एच इंटू फाय ऑफ एच झिरो
का k ची वैल्यू जीरो. इथे काय k ची वैल्यू आहे, k ची टर्म आहे जीरो, पुट केल्यानंतर ही होल टर्म काय होऊन जाणार आहे जीरो. सो जस्ट रिमेन इज ए एच प्लस एच इंटू फाय ऑफ एच के. मग इथनं काय कॉमन निघेल बघा, आपल्याला असं शो करायचंय ना, म्हणजे इथे तर भेटून गेले आपल्याला ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए बी भेटून गेलेले आहे. फक्त इथे काय डिवायडेड बाय एच लागेल, पण इथे एच दोघं टर्म मध्ये प्रेझेंट आहे म्हणून तो काय पाठवावा लागेल, कॉमन घेऊन डिनॉमिनेटरला शिफ्ट करावं लागेल. ओके, म्हणजेच काय झालं मग, डॅबा एफ ते बाजूला असू द्या, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए बी, इथनं एच कॉमन काढला तो डिनॉमिनेटरला पाठव, इथे काय होईल ए प्लस फाय ऑफ एच के. नंतर बघा आपल्याला काय शो करायचंय, मग लिमिट लावायचंय ना, ही टर्म तर भेटून गेली आपल्याला एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए बी अपॉन एच. आता काय फक्त इथे लिमिट लावायचं. ओके, मग आपण टेकिंग लिमिट ऍज एच टेंड टू झिरो, एच टेंड्स टू झिरो, हेन्स लिमिट एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए बी अपॉन एच इज इक्वल्स टू व्हॉट, राईट साइड काय, लिमिट एच टेंडिंग टू झिरो ए प्लस फाय ऑफ एच झिरो. ओके, मग इथे काय एचचं फंक्शन आहे ना हे, आणि एच व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर ही लिमिट अप्लाय केल्यानंतर इथे काय होऊन जाईल, फाय ऑफ एच झिरो झिरो होऊन जाईल. म्हणजेच काय उरणार आहे, जस्ट आपल्याला कॉन्स्टंट ए उरणार आहे. आणि हे कसली डेफिनेशन आहे, आपली पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स ऍट ए बी. तुम्हाला आधीच बोललो होतो विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून इथे ए प्लस एच येईल. ओके, बी ऍज इट इज असेल आणि डिनॉमिनेटरला काय येईल, एच येईल. मग हे काय झालं आपलं, दिस इज द फॉर्म्युला फॉर एफ एक्स ऍट ए बी अँड दिस इज व्हॉट ए का, कारण की लिमिट एच टेंडिंग टू झिरो आहे आणि इथे एचची व्हॅल्यू, एचचं लिमिट झिरो पुट केल्यानंतर फाय ऑफ झिरो झिरो काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. सो जस्ट रिमेन इज व्हॉट ए, हेन्स मग काय एफ एक्स काय होतं, आपला एक्झिस्ट होतोय ना काहीतरी एक पर्टिक्युलर नंबर भेटणार आहे, एफ एक्स काय होतोय एक्झिस्ट होतोय ऍट पॉइंट ए बी ला, हेन्स एफ एक्स एक्झिस्ट ऍट पॉइंट ए बी. आता काय एफ एक्स ऍट ए बी आपण एक्झिस्ट झालेलं हे शो केलेलं, तुम्ही काय शो करायचंय एफ वाय ऍट ए बी ला एक्झिस्ट होतोय. मग त्याच्यासाठी काय करणार, आधी काय घेतलं होतं व्यवस्थित लक्ष द्या, के इज इक्वल्स टू झिरो घेतलं होतं आणि लिमिट काय केलं होतं, के इज इक्वल्स टू झिरो घेतल्यानंतर फंक्शन कशात उरेल, फक्त आपलं एच मध्ये उरेल ना, म्हणून आपण काय घेतलं एच टेंडिंग टू झिरो घेतलं होतं. नेक्स्ट याच्यासाठी काय घ्यायचं, नाव टू शो दॅट एफ वाय एफ ऑफ वाय एक्झिस्ट ऍट पॉइंट ए बी. मग काय घ्यायचं, इथे के मागच्या याच्यात के इज इक्वल्स टू झिरो घेतलं होतं, सो वी हॅव टू टेक हिअर एच इज इक्वल्स टू झिरो आणि फंक्शन कशात असेल, मग एचची व्हॅल्यू जर झिरो पुट केल्यानंतर फंक्शन फक्त के मध्ये असणार आहे अँड टेक लिमिट के टेंडिंग टू झिरो, वी गेट एफ ऑफ वाय ऍट ए बी इज इक्वल्स टू बी. दस एफ ऑफ एक्स ऍट ए बी अँड एफ ऑफ वाय ऍट ए बी बोथ एक्झिस्ट, दिस इज अवर सेकंड पार्ट विच हॅज विच वी हॅव प्रूव, दिस इज युअर होमवर्क. ओके, आता आपण काय व्हेरीफाय केलेलं आहे, फंक्शन डिफरन्शिएबल असेल ऍट पॉइंट ए बी ला तर ते काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे ऍट ए बी ला, आणि एफ एक्स आणि एफ वाय काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. हा काय आपला नेसेसरी पार्ट. नाउ वी हॅव टू शो दॅट सफिशियंट पार्ट. जो लक्ष देऊन बघितला तर खूप इझी पण आहे आणि नाही लक्ष दिलं तर खूप डिफिकल्ट पण आहे. इथे आपण थोडं वेगळ्या वेने जाणार आहोत. बघा मग, सफिशियंट कंडिशन फॉर डिफरन्शियाबिलिटी ऑफ ए फंक्शन, सफिशियंट कंडिशन फॉर डिफरन्शियाबिलिटी ऑफ ए फंक्शन. मग थेरम बघा काय, एक्झामला एकतर दोघं पार्ट विचारले जाऊ शकतात आठ मार्क्ससाठी, किंवा एक विचारला तर चार मार्क्ससाठी विचारलं जाईल. ओके, थेरम बघा मग, स्टेटमेंट इफ ए बी इज ए पॉइंट ऑफ द डोमेन ऑफ डेफिनेशन ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स वाय, म्हणजे काय एफ ऑफ एक्स वायचा काहीतरी डोमेन आहे आणि त्याचं काय डोमेन म्हणजे काय, ज्या व्हॅल्यू आपण एफ ऑफ एक्स वाय मध्ये पुट करतो, दिस इज द डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स वाय. सो ए बी इज द पॉइंट ऑफ द डोमेन ऑफ द एफ ऑफ एक्स वाय सच दॅट एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट ए बी अँड एफ वाय एक्झिस्ट ऍट ए बी. म्हणजे काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह एफ एक्स काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ,
ते काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे ऍट ए बी. आणि एफ वाय काय आहे याचा फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर एफ वाय एक्झिस्ट ऍट ए बी, जर हे दोघं कंडिशन एफ फंक्शन सॅटिस्फाय करत असेल तर एफ काय असणार आहे, ऑलवेज डिफरन्शिएबल असणार आहे. म्हणून याला काय म्हटलंय, सफिशियंट कंडिशन. म्हणजे दोघं कंडिशन जरी व्हेरीफाय केल्या तरी तुमचं फंक्शन काय होणार आहे, डिफरन्शिएबल होणार आहे. हे काय असणार आहे, तुमच्या सफिशियंट कंडिशन. लास्ट इयरला तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, आठवत असेल, नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन मध्ये फरक काय. तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, जर तुम्हाला कॉलेजला पोहोचायचं असेल तर तुम्हाला ते झोपेतनं उठावं लागणार आहे, तुम्हाला तयारी करावी लागणार आहे, तुम्हाला बस, जर तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर तुम्हाला बस पकडावी लागणार आहे. या काय झाले, त्याच्या नेसेसरी कंडिशन झाले. सफिशियंट कंडिशन झाले का, समजा तुम्ही सकाळी उठले, तुमची तयारी केली, बस पकडली आणि स्टँडवरती उतरले, पण तुम्ही कॉलेजलाच नाही आले, मग या काय झाले, नेसेसरी कंडिशन झाले. सफिशियंट झाले का, नाही. मग सफिशियंट कंडिशन काय काय, तुम्ही उठले, तयारी केली, बसवरती बसले, साखरेच्या स्टँडवरती उतरले आणि तिकडनं कॉलेजला आले, ह्या सगळ्या काय झाल्या, सफिशियंट कंडिशन. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही कुठे पोहोचणार आहे, मग कॉलेजला पोहोचणार आहे. आणि प्रत्येक स्टेप काय असणार आहे, नेसेसरी असणार आहे पण सफिशियंट नसणार. म्हणजे तुम्ही सकाळी उठले याचा अर्थ तुम्ही कॉलेजला पोहोचले का, नाही. म्हणजे ती काय, नेसेसरी कंडिशन आहे पण सफिशियंट नाही. मग सफिशियंट कंडिशन काय काय असणार आहे, तुम्ही सकाळी उठावं लागेल, तयारी करावी लागेल, कॉलेज बस पकडून कॉलेजला यावं लागेल, कॉलेजला पोहोचावं लागेल. या सगळ्या काय झाल्या, तुमच्या नेसेसरी कंडिशन. पण एक एक कंडिशन तुम्ही घेतली ती सफिशियंट नसणार आहे. म्हणजे तुम्ही तयारी केली याचा अर्थ कॉलेजला पोहोचले का, नाही. म्हणजे काय, तुमची नेसेसरी कंडिशन आहे. समजा तुम्ही बस पकडले आणि स्टँडवरती उतरलात, ही काय झाली, तुमची नेसेसरी कंडिशन आहे. कशासाठी, कॉलेजला पोहोचण्यासाठी. तुम्ही कॉलेज स्टँडवरनं कॉलेजला आलात, ही काय झाली, तुमची नेसेसरी कंडिशन. म्हणजे या सगळ्या कंडिशन मिळून तुम्ही काय करणार, मग कॉलेजला ऍक्च्युअली पोहोचणार, ओके. मग बघा, एफ एक्स जर कंटिन्युअस असेल ऍट ए बीला आणि एफ वाय एक्झिस्ट होत असेल ऍट ए बीला, तरी एफ काय असणार आहे, डिफरन्शिएबल ऍट ए बी असणार, ओके. मग प्रूफ बघूया आता आपण. लेट एफ ऑफ एक्स वाय बी ए फंक्शन डिफाइन ऑन डी इज अ सबसेट ऑफ आर टू. आता आर टू वरती काम चालू आहे ना आपलं, एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल असणार आहे म्हणून आर टू वरती काम चालणार आहे. एफ ऑफ एक्स वाय काय, डिफाईन केलेलं आहे डोमेन डी वरती, ओके. अँड ए बी कुठला पॉईंट आहे, डोमेन डी चा. अँड लेट ए प्लस एच कॉमा बी प्लस के बी एनी पॉईंट ऑफ दी डोमेन डी. म्हणजे ए प्लस एच आणि बी प्लस के कुठले पॉईंट आहे, डोमेन डी मधला. ए बी पण कुठला पॉईंट आहे, डोमेन डी मधला. आणि डी काय आहे, फंक्शनचं डोमेन आहे. म्हणजे फंक्शनला या डोमेनवरती काही प्रॉब्लेम नाही. तिथले दोन पॉईंट घेतले, ए बी आणि ए प्लस एच कॉमा बी प्लस के. आपल्याला काय शो करायचंय, एफ इज डिफरन्शिएबल ऍट ए बी. म्हणजेच काय शो करायचंय, लक्षात येतंय तुम्हाला, डिफरन्शिएबल फंक्शनची डेफिनेशन शो करायची. म्हणजे डॅबा एफ इज इक्वल्स टू काय शो करायचंय तुम्हाला, एच प्लस बी के प्लस एच इन टू फाय प्लस के इन टू साय. मग आपण काय कन्सिडर, आपण हे तर ऑब्व्हियसली असणार, डॅबा एफ इज इक्वल्स टू, हा काय जस्ट डिफरन्स आहे तुमचा. मग देन डॅबा एफ इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी, हे काय केलं तुम्ही, कन्सिडर केले, ओके. मग इथे काय करायचं, आपल्याला एक ऍडजस्टमेंट करायची. ही तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने लक्षात ठेवावी लागणार आहे. ऍड अँड सबट्रॅक्ट एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के, हे काय करायचं तुम्हाला, ऍड पण करायचं इथे आणि सबट्रॅक्ट पण करायचंय, ओके. मग तुम्ही काय केलं, आधी सबट्रॅक्ट केले, नंतर काय केले, ऍड केले. अदरवाइज एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के ऍज इट इज, नंतर ही टर्म सबट्रॅक्ट केले, मायनस एफ ऑफ ए प्लस बी के. बघा, ही प्लस आहे म्हणून इथे मायनस केली. नंतर ऍड काय केली, एफ ऑफ कॉमा हीच टर्म ऍड केलेली, एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के, नंतर मायनस एफ ऑफ ए बी. सो वी गेट दिस. नंतर काय करायचंय, पहिल्या दोन टर्मला एक ब्रॅकेट द्यायचं आणि नंतरच्या दोन टर्मला एक ब्रॅकेट द्यायचं, ओके. अँड गिव्ह इट ॲज इक्वेशन नंबर वन. सो बघा, इथे जे फंक्शन आहे तुमचं एफ, त्याला काय घेतलंय आपण, फाय ऑफ एक्स. बघा, इथला सेकंड व्हेरिएबल वाय व्हेरिएबल आहे बी प्लस के, इथे पण काय, वाय व्हेरिएबल बी प्लस के. म्हणजे बी प्लस के, बी प्लस के काय असणार आहे, फिक्स असणार आहे. व्हॅरी काय होणार आहे, फक्त आपल्याकडे एक्स कॉर्डिनेट व्हॅरी होणार आहे. बघा, इथे ए प्लस एच आहे आणि इथे काय,
ए म्हणून या फंक्शनला काय घेतलं आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा बी प्लस के. बी प्लस के फिक्स आहे इथे पण म्हणून बी प्लस के काय असणार आहे फिक्स असणार आहे. व्हॅरी काय होणार आहे ए प्लस एच आणि ए म्हणून इथे एक्स घेतला मग एफ ऑफ एक्स फाय ऑफ एक्स कसं होईल मग फाय ऑफ ए प्लस एच कसा येईल तुमचा फाय ऑफ ए प्लस एच कसा होईल तुमचा इथे ए प्लस एच घेतला तर इथे पण काय होऊन जाईल तुमचा ए प्लस एच कॉमा बी प्लस के. ओके नंतर फाय ऑफ ए कसा असेल तुमच्याकडे एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के. बघा या दोघं फंक्शनल व्हॅल्यू तुम्हाला भेटलेल्या आहेत तिथे म्हणजे हे फंक्शन आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो यावेने. ओके इथे बघा आता एक्स कॉर्डिनेट फिक्स आहे की वाय कॉर्डिनेट बघा इथे एक्स कॉर्डिनेट ए इकडे पण एक्स कॉर्डिनेट काय ए म्हणून इथे काय घेतलं आपण साय ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ ए वाय. व्हेरी काय होणार आहे फक्त वाय म्हणजे इथे जो वाय घ्याल तो इथे येईल म्हणजे इथे काय बी प्लस के आणि बी फक्त इथे वाय कॉर्डिनेट काय होतोय आपला व्हेरी होतोय म्हणून इथे काय घेतोय आपण साय ऑफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ ए वाय कारण की एक्स कॉर्डिनेट फिक्स असणार आहे जो काय आपल्याकडे ए आणि वाय कॉर्डिनेट काय होणार आहे व्हेरी होणार आहे. हा वाय काय होणार आहे व्हेरी जी तुम्ही इथे वाय घ्याल तिथेच तुम्हाला इथे एफ ऑफ ए वाय पण काय घ्यावं लागणार. ओके मग बघा फाय ऑफ एक्स आहे ते कसलं फंक्शन आहे जस्ट एक्सचं फंक्शन आहे कारण की वाय कॉर्डिनेट तर तुमचा फिक्स आहे. साय ऑफ वाय कसलं फंक्शन आहे वायचं फंक्शन आहे का तुमचा एक्स कॉर्डिनेट काय आहे फिक्स आहे कॉन्स्टंट आहे म्हणून याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला तर एफ डॅश ऑफ एक्स काय होऊन जाईल एफ ऑफ एक्स ऍट एक्स कॉमा बी प्लस के. का एक्स हे सिंगल व्हेरिएबलचं फंक्शन झालं ना तुमचं सिंगल व्हेरिएबलचं फंक्शन होणार कारण की इथे फक्त एक्स व्हॅरी होणार आहे इथे फक्त काय होणार आहे वाय व्हॅरी होणार. ओके सिंगल व्हेरिएबलचं फंक्शन आहे म्हणजे आणि ते एक्सचं फंक्शन म्हणून इथे काय होईल पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतोय नंतर साय डॅश ऑफ वाय म्हणजे विथ पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय होणार आहे वाय होणार आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय होणार आहे एक्स होणार आहे एफ ऑफ वाय ए वाय याचा पुढे आपल्याला यूज करावा लागणार आहे. मग इक्वेशन वन कसं चेंज होईल बघा आपल्याकडे इक्वेशन वन बघा हे काय आपलं इक्वेशन नंबर वन डॅ बाय एफ मी याच्यावर कसं लिहू शकतो एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के ला कसं लिहू शकतो आपण इथे एक्स ची व्हॅल्यू काय आहे ए प्लस एच म्हणून इथे काय असणार आहे फाय ऑफ ए प्लस एच मायनस इथे काय असणार आहे इथे बघा एक्स ची व्हॅल्यू काय ए म्हणून इथे काय झाली फाय ऑफ ए इथे बघा एक्स ची व्हॅल्यू काय आहे एक्स इथे काय हा काय होऊन जाईल फाय ऑफ ए. सिमिलरली इथे वाय कॉर्डिनेट काय बी प्लस के म्हणून काय येईल इथे साय ऑफ बी प्लस के मायनस इथे वाय कॉर्डिनेट काय बी म्हणून साय ऑफ बी. लक्षात असू द्या कसे ऍडजस्टमेंट केलेली आपण. नंतर लास्ट इयर आपण मेन व्हॅल्यू थेरम बघितलेला आहे आठवत असेल किंवा स्टेटमेंट रीड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की लास्ट इयर असं काहीतरी बघितलेलं आहे आपण. इफ एफ ऑफ एक्स इज डिफाइन ऑन क्लोज इंटरवल ए कॉमा ए प्लस एच इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए कॉमा ए प्लस एच म्हणजे फंक्शन कशावरती डिफाईन आहे या पॉइंटवरती त्या पॉइंटला ते काय कंटिन्युअस आहे अँड डिफरन्शिएबल ऍट ए कॉमा ए प्लस एच म्हणजे क्लोज इंटरवल वरती फंक्शन काय कंटिन्युअस आहे आणि ओपन इंटरवल वरती फंक्शन काय डिफरन्शिएबल आहे. देन आपण कसं लिहू शकत होतो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एच इन टू एफ डॅश ऑफ ए प्लस थीटा इज वेअर थीटा इज लाईज बिटवीन 0 to 1. लास्ट इयर झालेला आहे या थेरमचा आपण प्रूफ पण बघितलेला आहे. ओके इथे बघा एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए इथे काय फाय ऑफ ए प्लस एच मायनस फाय ऑफ ए इथे काय साय ऑफ याच वेने इथे पण कसं आहे साय ऑफ बी प्लस के मायनस साय ऑफ बी. ओके म्हणजे यावरती आपण काय यूज करू शकतो मीन व्हॅल्यू थेरम फॉर वन व्हेरिएबल. का वन व्हेरिएबल मध्ये फंक्शन कन्वर्ट झालेलं कारण की बघितलं होतं की इथे सेकंड कॉर्डिनेट काय होता आपला फिक्स होता इथे फर्स्ट कॉर्डिनेट फिक्स होता म्हणून आपले फंक्शन वन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट झाले होते आणि वन व्हेरिएबलचं कॅल्क्युलस आपण लास्ट इयर बघितलेलं आहे त्यावर नाही आपल्याला मीन व्हॅल्यू थेरम इथे लिहिता येईल. ओके मग कसं येईल बाय युझिंग मीन व्हॅल्यू थेरम ऑन फाय ऑफ एक्स इथे फाय ऑफ एक्स आणि साय ऑफ
एक्स वरती काय यूज करायचं, फाय ऑफ एक्स मधला इंटरवल काय ए टू ए प्लस एच, ओके, आणि सायचा इंटरवल काय बी टू बी प्लस के, बी टू बी प्लस के, म्हणजे फाय ऑफ एक्स काय हे इंटरवल वरती कंटिन्युअस आहे आणि ओपन इंटरवल वरती काय डिफरन्शिएबल आहे. साय ऑफ वाय काय या इंटरवल वरती कंटिन्युअस आणि ओपन इंटरवल वरती काय डिफरन्शिएबल आहे, म्हणून ते कोणती कंडिशन सॅटिस्फाय करतील, या पद्धतीने सॅटिस्फाय करतील. म्हणून काय हे डायबाय एफ इज इक्वल्स टू, मग याच्यासाठी कसं लिहिता येईल आपल्याला, एच इंटू फाय डॅश ऑफ ए प्लस थिटा एच, मग काय लिहिलं, एच इंटू फाय डॅश ऑफ ए प्लस थिटा एच, ह्या होल याच्यासाठी कसं लिहिता येईल, के इंटू साय डॅश ऑफ बी प्लस थिटा डॅश के, कारण की इथे थिटा यूज केलाय म्हणून इथे काय येईल आपला थिटा डॅश, के इंटू साय डॅश ऑफ बी प्लस थिटा के, याचा यूज करतोय ना आपण, जसं साय ऑफ ए प्लस साय ऑफ बी प्लस के मायनस साय ऑफ बी इज इक्वल्स टू व्हॉट, आधीच्यासाठी एच यूज केलं, नंतरच्यासाठी आपण के यूज करतोय, इथे काय येईल साय मधलं फंक्शन आहे म्हणून इथे एफ न घेता इथे काय साय डॅश बी प्लस थिटा डॅश के, का, कारण की थिटा यूज केलाय ना आपण, वेअर थिटा अँड इथे थिटा लाईज बिटवीन झिरो टू वन, सो इथे थिटा आणि थिटा डॅशचा यूज केलाय, तर बोथ लाईज बिटवीन व्हॉट झिरो टू वन. फ्रॉम टू, इक्वेशन नंबर टू काय आपल्याकडे हे ना, फ्रॉम टू, मग कसं लिहिता येईल आपल्याला, फ्रॉम टू काय, मग फाय डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ एक्स एक्स कॉमा बी प्लस के, साय डॅश ऑफ वाय इज इक्वल्स टू एफ वाय ए कॉमा वाय, मग काय काय चेंजेस होतील बघा. मग फ्रॉम टू, ठीक आहे, मग डॅबा एफ कसा आहे आपला, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी, इक्वेशन नंबर काय आपलं टू आहे ना हे, मग याचा यूज करायचा आहे आपल्याला, या दोघांचा यूज करायचा आहे, कुठे यूज करायचा आहे, या इक्वेशन मध्ये, ओके. मग बघा, फाय डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय, एफ एक्स एक्स कॉमा बी प्लस के, मग फाय डॅश ऑफ ए प्लस थीटा एच, म्हणजे ही कसली व्हॅल्यू तुमची एक्स सी, बघा फाय डॅश ऑफ एक्स आणि फाय डॅश ऑफ ए प्लस थीटा एच, मग ती काय करणार तुम्ही, मग फाय डॅश इथे कसं लिहिता येईल, मग एच इंटू व्हॉट, एच इंटू एफ एक्स आणि एक्स कॉर्डिनेट काय, ए प्लस थिटा एच कॉमा बी प्लस के, प्लस के इंटू सिमिलरली इथे काय येईल, साय डॅश ऑफ वाय काय, एफ ऑफ वाय ए कॉमा वाय, मग के ऍज इट इज, मग याच्याबद्दल काय लिहिता येईल, साय डॅश ऑफ बी प्लस थिटा के कसं लिहिता येईल, एफ ऑफ वाय ए कॉमा बी प्लस थिटा डॅश के, हे पुन्हा एकदा सांगतो, एफ डॅश ऑफ एक्स सॉरी फाय डॅश ऑफ एक्स कसा होता आपल्याकडे, एफ एक्स एक्स कॉमा बी प्लस के, या इक्वेशन वरनं ए ची व्हॅल्यू लिहायची, मग इथे काय एक्स ची व्हॅल्यू काय, इथे ए प्लस थिटा एच, म्हणजे इथे ए प्लस थिटा एच घेतल्यानंतर इथे पण काय येईल आपला ए प्लस थिटा एच, सिमिलरली इथे साय डॅश ऑफ एफ ऑफ वाय ए वाय, मग इथे काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, साय डॅश ऑफ बी प्लस थिटा के, म्हणजे वायची व्हॅल्यू काय, बी प्लस थिटा डॅश के वाय, म्हणून इथे वायची व्हॅल्यू काय घेतली, एफ ऑफ वाय ए कॉमा बी प्लस थिटा डॅश के. नाव आपल्याला काय गिवन आहे, एफ एक्स अँड एफ वाय इज कंटिन्युअस ऍट ए बी, बरोबर आहे ना, एफ एक्स आणि एफ वाय काय आपले कंटिन्युअस असणार आहेत ऍट पॉइंट ए बी ला, ते आपल्याला काय गिवन आहे. मग आपण काय केलंय, लिमिटचा युज केलाय, ओके, लिमिट एच के टेंडिंग टू झिरो झिरो, बघा आता आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे, या दोघांवरती काय करणार आहे, लिमिट एच के टेंडिंग टू झिरो अप्लाय करणार, ओके, कशावरती, या दोघांवरती, ओके, मग लिमिट एच के टेंडिंग टू झिरो झिरो एफ एक्स ए प्लस थी टाइच कॉमा बी प्लस के, मग एच चं लिमिट काय आहे, झिरो आहे, के चं लिमिट काय आहे, झिरो आहे, म्हणजेच काय उरणार आहे, एफ एक्स ए बी, कारण की ए प्लस झिरो, कारण की एच चं लिमिट झिरो पुट केल्यानंतर थिटा इंटू झिरो झिरो, ए प्लस झिरो उरेल, इथे काय उरेल, बी प्लस झिरो, म्हणजे एफ एक्स ऍट ए बी, म्हणजे याच्याबद्दल काय पुट करू शकतो, हे पुट करू शकतो, ओके, नंतर काय एफ वाय ऍट ए कॉमा बी प्लस थिटा डॅश के चं पुन्हा लिमिट अप्लाय केल्यानंतर लिमिट एच के टेंडिंग टू झिरो झिरो
ए कॉमा बी प्लस थीटा डैश के म्हणजे इथे काय होऊन जाईल के से लिमिट जीरो पुट केल्यानंतर फक्त काय उरेल एफ ऑफ वाय ऍट ए बी. ओके मग समजा आपण लिमिट नसतं घेतलं तर काय झालं असतं. देर एक्झिस्ट एप्सिलॉन वन अँड एप्सिलॉन टू वेअर एप्सिलॉन वन एप्सिलॉन टू टेंडिंग टू झिरो झिरो एज एच के टेंडिंग टू झिरो झिरो सच दॅट वेन एव्हर वी डू नॉट टेक लिमिट वी कॅन राईट दिस वे एफ ऑफ याला कसं लिहू शकतो एफ ऑफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस के प्लस एफ ऑफ एक्स ऍट ए बी प्लस एप्सिलॉन वन. ओके सिमिलरली एफ ऑफ वाय ए कॉमा बी प्लस थीटा डॅश के इज इक्वल्स टू एफ ऑफ वाय ए प्लस बी सॉरी ए कॉमा बी प्लस एप्सिलॉन टू कारण की लिमिट अप्लाय करतोय म्हणजे एच के टेंडिंग टू झिरो झिरो ला. जर लिमिट अप्लाय नाही केलं तर ऍक्च्युअल व्हॅल्यू पासून फंक्शन काहीतरी डिस्टन्स वरती असणार आहे ना म्हणजे डायरेक्टली अप्रोच करणार आहे का नाही म्हणून तो डिफरन्स जो तो काय घेतला एप्सिलॉन वन आणि एप्सिलॉन टू. ओके मग काय केलं आपण याला इक्वेशन नंबर थ्री म्हटलं होतं ना मग ह्या दोघं ज्या व्हॅल्यू होत्या याची व्हॅल्यू इथे आपण कॅल्क्युलेट केलेली. ओके आणि याची जी व्हॅल्यू होती काय केलेली आपण कॅल्क्युलेट केलेली ह्या दोघं व्हॅल्यू कुठे पुट करायच्या डायरेक्टली इथे पुट करून देऊ. मग पुट द व्हॅल्यू ऑफ एफ एक्स अँड एफ वाय इन इक्वेशन थ्री. मग इथे एफ एक्स आणि एफ वाय च्या व्हॅल्यू काय करायच्या आपल्याला पुट करायचं. मग बघा काय काय चेंजेस होईल. मग एलएचएस तर ऍज इट इज असेल एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी. एलएचएस तर काय आपली ऍज इट इज इक्वल टू व्हॉट एच इन टू याच्याबद्दल काय पुट करू शकतो एफ एक्स ऍट ए बी प्लस एप्सिलॉन वन तो काय केलेला आपण पुट केलेला प्लस के इन टू याच्याबद्दल काय पुट काय काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली एफ वाय ऍट ए बी प्लस एप्सिलॉन टू ती व्हॅल्यू काय केलेली आपण पुट केलेली आणि नंतर काय केलं एचने दोघं बाजून ब्रॅकेट सेपरेट केले ब्रॅकेट सॉल्व्ह केले मग काय झालं आपलं एच इन टू एफ एक्स ऍट ए बी प्लस एच इन टू एप्सिलॉन वन प्लस के इन टू दिस इज व्हॉट के इन टू एफ वाय ऍट ए बी प्लस के इन टू एप्सिलॉन टू. सो बट बाय नेसेसरी कंडिशन नेसेसरी कंडिशन मध्ये आपण एफ एक्स ऍट ए बी काय फाइंड आउट केलेलं आहे एक होमवर्कला दिलं होतं आठवत आहे ना नेसेसरी कंडिशन मध्ये काय घेतलं होतं आपण एफ एक्स ऍट ए बी ची व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केलेली ए आणि एफ वाय ऍट ए बी ची व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केलेली बी. मग बघा इथे एफ एक्स ऍट ए बी इथे एफ वाय ऍट ए बी मग याच्याबद्दल काय पुट करू शकतो आपण कॅपिटल ए आणि याच्याबद्दल काय पुट करू शकतो आपण कॅपिटल बी म्हणजेच हे इक्वेशन कसं कन्वर्ट होईल मग हेच अबो इक्वेशन बिकम्स एच इन टू ए प्लस एच इन टू एप्सिलॉन वन प्लस के इन टू बी प्लस के इन टू एप्सिलॉन टू एज इट इज वेअर एप्सिलॉन वन अँड एप्सिलॉन टू टेंडिंग टू झिरो एज एच के टेंडिंग टू झिरो झिरो कारण की एप्सिलॉन वन आणि एप्सिलॉन टू कसले फंक्शन असणार आहेत आपले एच आणि के चे आणि एच के टेंडिंग टू झिरो झिरो दिस इम्प्लाइज एप्सिलॉन वन एप्सिलॉन टू टेंडिंग टू झिरो झिरो अँड ऑल्सो ए आणि बी इंडिपेंडंट ऑफ काय असणार आहे एच अँड के रिस्पेक्टिव्हली आणि ही कसली डेफिनेशन आहे आपली डेफिनेशन ऑफ डिफरन्शियाबिलिटी. ओके मग आपल्याला शो काय करायचं होतं एफ काय डिफरन्शिएबल आहे ते शो करायचं होतं ना वी हॅव टू शो दॅट एफ इज डिफरन्शिएबल ऍट ए बी आणि आपण काय केले डिफरन्शिएबिलिटीची डेफिनेशन ती काय केले आपण सॅटिस्फाय केलेली आहे म्हणून काय झालं डेफिनेशन ऑफ डिफरन्शिएबिलिटी इक्वेशन सॅटिस्फाईज हेन्स एफ ऑफ एक्स वाय इज डिफरन्शिएबल ऍट ए बी हे काय केलेलं आपण शो केलेलं आहे. इथे कसला कसला यूज झालेला आहे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरन्शिएबिलिटीची जी डेफिनेशन बघितलेली त्याचा यूज झालेला आहे आणि थर्ड जे फॉर्म्युले आपण बघितलेले जे तुम्हाला लर्न करायला लावलेले त्याचा यूज केलेला आहे. ओके ठीक आहे व्यवस्थित प्रिपेरेशन प्रिपेअर करून घ्या हा थेरम. थँक्यू.